हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मोरावळा तयार करणार आहोत आवळ्यापासून बनणारा हा जितका टेस्टी तितकाच औषधी असा पदार्थ आहे आवळ्याला आयुर्वेदामध्ये धात्री असंही म्हणतात या नावातच आवळ्याची महती समजते नवजात बालकाला त्याच्या आईचे दूध उपलब्ध होत नसेल तर जी स्त्री आपलं दूध देऊन त्या बाळाला पोषण करते तिला धात्री असं म्हणतात आवळ्यामुळे प्रतिकारक शक्ती भरपूर वाढते पचन चांगले होते बद्धकोष्ठता दूर होते केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा आवळा अत्यंत उपयुक्त आहे आवळ्यामध्ये भरपूर असणारा व्हिटॅमिन सी हे लोह म्हणजेच आयन ॲब्झॉप्शनसाठी अत्यंत उपयुक्त असते आवळा हा उपाशी पोटावरती रसायन म्हणजेच टॉनिक म्हणूनसुद्धा वापरला जातो आणि अशा पद्धतीने खायचं असेल तर मोरावळा अत्यंत उपयुक्त असतो सहा रसांपैकी खारट सोडून सर्व रस ह्याच्यामध्ये आहेत हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा आवळा अत्यंत उपयुक्त आहे पोस्ट कोविड पेशंटमध्ये सुद्धा याचा अमृताप्रमाणे उपयोग होतो तर मोरावळा करण्यासाठी आवळा प्रथम याप्रमाणे कोचून घ्यायचा आहे आवळा बुडेल इतकं पाणी घालून आवळा शिजवून घ्यायचं आहे आवळा शिजेपर्यंत पाकाची तयारी करायची आहे जेवढा आवळा तेवढीच साखर घेऊन त्याच्यामध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून उकळायचं आहे मला या ठिकाणी आवळा सिरपसुद्धा करायचं होतं त्यामुळे मी या पद्धतीनं केलेलं आहे जर आवळा सिरप नको असेल फक्त मोरावळा करायचा असेल तर तेवढीच साखर नुसतीच आवळ्यामध्ये घालायची आहे म्हणजे आवळा शिजल्यानंतर तो पुन्हा साखरेसोबत शिजवायचा असतो किंवा अगदी अर्धा ग्लास पाणी साखरेमध्ये घालून साखर विरघळली की त्याच्यामध्ये आवळा घालून शिजवायचा आहे आताची जी रेसिपी आपण बघतो आहोत ती सिरप आणि मोरावळा दोन्ही करण्यासाठीची आहे हा पाक एकतारी पाक होईपर्यंत छान करून घ्यायचा आहे आवळ्याचे तुकडे करून उन्हामध्ये सुकवले तर त्यापासून आवळ काठी तयार होते आणि याची पावडर करून केस पेस्ट स्वरूपात केसांच्या मुळाशी जर मसाज केला तर केस गळणे कोंडा या समस्या दूर होतात किंवा त्याचं तेल तयार करून ते सुद्धा केसांना लावता येतं या रेसिपीची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती मिळू शकते या रेसिपीमध्ये तयार होणारं आवळा सिरप हे दररोज सकाळी एक छोटा चमचा आणि अर्धा ग्लास पाणी असं एकत्र करून जर घेतलं तर एक उत्तम टॉनिक किंवा एक रसायन म्हणून हे वापरता येतं आवळा पित्तनाशक म्हणूनसुद्धा अत्यंत उपयोगी पडतो त्यामुळे असा मोरावळा करून ठेवलात तर एकूणच हेल्थसाठी खूपच चांगला असतो आता हा साखरेचा पाक जवळपास होत आलेला आहे आणि आपण जे आवळे शिजवलेले होते ते सुद्धा आता आपण हात लावून बघायचं आहे ते व्यवस्थित शिजलेत का आवळे व्यवस्थित शिजलेले असले की मग त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे आवळे त्या पाकामध्ये घालून पुन्हा व्यवस्थित शिजवायचे आहेत आवळ्याच्या इतक्या साऱ्या बहुगोणी उपयोगांमुळे आवळापासून जवणप्राससुद्धा तयार केला जातो च्यवनप्राश हे एक आयुर्वेदिक टॉनिक म्हणून बरेच जण याचा उपयोग करतात वारंवार होणाऱ्या सर्दीवरती सुद्धा आवळा हे एक अत्यंत उत्तम औषध आहे आता हे आवळे पाकामध्ये घालून पुन्हा शिजवून घ्यायचे आहेत कारण आवळ्यामध्ये अजूनही पाण्याचा अंश असतो आणि तो अंश या पाकामध्ये उतरल्यानंतर पाक पुन्हा पातळ होतो म्हणून पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवून पाणी आटवून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर झाल्यानंतर याच्यातला अर्धा ते पाऊण भाग ओतून तो वेगळा भरून ठेवायचा आहे हे झालं आहे आवळा सिरप तयार उरलेले पाक आणि आवळा पुन्हा शिजवायचा आहे आणि त्याचा जाडसर पाक तयार झाला चॉकलेटी रंग आला की गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर एका व्यवस्थित चांगल्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे हा मोरावळा फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही तर आता मोरावळा खा आणि हेल्दी राहा